नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील चार दिवसापूर्वी आपण लवाळा कसा नष्ट करायचा या संदर्भात आपण व्हिडिओ दिला होता आणि याला खूप लोकांनी इतका प्रतिसाद दिला की त्या भरभरून प्रतिसाद लोकांनी दिला आणि लोकांनी कमेंट्स केल्या की सर लवाला नष्ट करायचा जो पर्याय मिळाला आता शेतामध्ये हराळी आहे ती मरतच नाही काही जरी केलं तर फवारा केला तेवढं पुरते मरती पुन्हा खाल्लावरून हराळी उगवते या तर यासाठी काय उपाय आहे का तर या संदर्भात जो व्हिडिओ आज तुम्हाला अपलोड करतो या तो म्हणजे एक अनुभवाचा बोल म्हणून तुमच्यापुढे सांगता बघतो या तर काय माझ्या शेतामध्ये हा घडलेला प्रकार आहे आणि तो तुमच्यापुढे सांगतो की शेतामध्ये एक बेट होतं हराळीचं बेट होतं आणि त्याला वारंवार फवारा करून बी पण ती वरच फक्त जरा अजून खाली तसंच मुली राहायची आणि त्या मुलींनी पुन्हा अंकुर वर यायचा पुन्हा हराळी अजून आयाशी दिसायची पण योग असा झाला की तिथं बाजरीचं खळं करत असताना किंवा बाजरीची मळणी मशीन आली होती आणि त्या मशीननं बाजरी करत असताना त्याचं जे भुस्सा असतो बाजरीचा तर तो भुसा काय होता त्याला पडत होता आणि तो त्या बरोबर त्या हराळीवरती पडत होता मग त्याला कुणी लक्ष नाही दिलं नाही हराळी <laughs> पूर्णपणे त्या भुश्याने झाली बाजरीच्या जा झाकून गेली आणि कालांतर म्हणजे साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसानं पुन्हा काय केला ते भुसा जाळून टाकावा म्हणून आम्ही प्रयत्न केला त्या हा सगळा भुसा एकत्र गोळा करावा आणि त्याला पेटवून द्यावा म्हणजे त्याची राख तयार होईल या दृष्टीने पाहिलं तर पाहतो काय तर खाली हराळी पूर्णपणे जळून नष्ट झाली होती तर मित्रांनो हे का करतं काय झालं हे नंतर मी त्याचा संशोधन अभ्यास केला की वरून आपण जर भुसा टाकला हराळीवरती तो बाजरीचा भुसा असेल गव्हाचा भुस्सा असेल किंवा इतर कोणताही भुसा असू द्या जर हा भुसा जर आपण त्याच्यावरती टाकला तर तिथे एक मोठी उष्णता तयार होते हीट तयार होते आणि त्या उष्णतेनं काय होतं ती खाली असणारी जी हराळी जी आहे ती पूर्णपणे नष्ट करते आणि ती उष्णता खाली जिमणीसुद्धा त्या हराळीला पूर्णपणे मारते आणि आज तिथलं आमचं पूर्णपणे हरळी जे जा बेड जे आहे ते नष्ट झालं आणि मग त्याच्यावर लक्षात आलं की अरे हराळीला आपण फवारा मारण्यापेक्षा जर भुसाळीचा हा अंतर नसा वरून तर त्याच्या उष्णतेने काय होतं ते हरळी पूर्ण जळती त्याला आपला आर्थिक जो खर्च आहे तो वाचतोय आपला पूर्णपणे काही एक रुपया खर्च न करता हराळी मरती तर मित्रांनो हे महत्वाचं झालं की त्या बाजरीच्या भुशानं उष्ण तयार झाली आणि ती हराळी मरली पण अजून एक पोट आपला हे पाहायला मिळतो की ज्यावेळेस बाजरी आपण टाकतो त्याच्या पाठीमागे जे भुस येतो त्या भुश्यामध्ये बारीक बारीक बाजरीसुद्धा येते आणि मग ज्यावेळेस आपण शेत नांगरतो पेरणी करतो आपण त्यावेळेस त्या भुश्यातून पुन्हा बाजरी गावते अंकुरते म्हणजे ती बाजरी उगवते तर मित्रांनो बाजरी उगवली तर काही वाईट नाही ती शेत आपल्या जनावरांना खाद्य होऊ शकतं या परंतु हराळी पुन्हा उगवली तर पिकाला मारते या, या तर आपल्या पिकाला मारण्यापेक्षा पीक जमात आलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे आणि श जसं खाद्य जनावरांना खाद्य होतं हरळीसुद्धा खाद्य होतं या पण दुसरं पीक ते यूज देत नाही इतकं दाट तयार करतं या तर मग यातनं आपली सुटका कशी करायची मुक्त कशी करायची तर आपल्याकडे गव्हाचं काढ असतो गहू आपण केल्यानंतर जे मशीनमधून जे घडतो पाठीमाग काढ पडतं तर ते काळ काळजी आहे की भुस्सा जो आहे तो आपण जर एकत्र एक गोळा केला आणि ज्या ठिकाणी हराळी जर बेटायच्या हाताला बेटावर आपण जर अंथरलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी तयार होईल आणि तुमची हराळी पूर्णपणे नष्ट होईल तर अशा रीतीनं मित्रांनो हा प्रयोग तुम्ही करू पहा आणि केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला निश्चित आवडला असेल तर तुम्ही आपल्या सहकार्यानसुद्धा हा सांगा कमेंट्स करा किंवा त्यांना फॉरवर्ड करा याच्यामुळे आणि अजून एक yes. <Canada> yes. तुम्हाला शा एक सांगायचं राहिलं की जर अशा पद्धतीनं अजून तुम्हाला काय व्हिडिओ वाट पाहिजे असतील हवे असतील तर तुम्ही तशा पद्धतीने आम्हाला कमेंट्स करून सांगा की जेणेकरून त्याचा आम्ही अभ्यास करून आम्ही तुम्हाला शक्य तितकं तुमचा पैसा कसा वाचेल याकडे या दृष्टीकोनातून हा व्हिडिओ तुम्हाला बनवून देण्याचा आम्ही प्रयत्न करूया तर मित्रांनो हा प्रयोग जो आहे तो एक रुपये खर्च न करता हराळी मारण्याचा हा प्रयोग आहे तर आपण हा प्रयोग निश्चित करा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं आमच्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका